नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी बघतो आहोत आरोग्य विभाग सिपाई भरती अर्थात परिचर भरती यामध्ये विविध पदं आहेत ग ड संवर्गाची जी पदं आहेत आपण वेगवेगळ्या पदांसाठी फॉर्म भरलेले असणार आहेत त्याची आज आपल्याला टेस्ट क्रमांक बारा बघायचे आहे प्रश्नपत्रिका क्रमांक बारा बघायची आहे याच्यामध्ये यापूर्वी आलेले प्रश्न आणि काही संभाव्य प्रश्न असा दोघांचासुद्धा येथे समावेश आहे बघा आपण फास्ट ट्रॅक बॅच शेवटचे दहा पंधरा दिवस तुमच्याकडे आहेत तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकतात सध्या गणेशोत्सव ऑफर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आहे आणि याच्यामध्ये आपण डेली लाईव्ह लेक्चर्स देतो आहोत तुम्हाला नोट्स देतो आहोत प्रश्नपत्रिका देतो आहोत त्यामुळे यश टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करा खाली लिंक दिलेली आहे आणि लगेच आपला अभ्यास आणखी सोपा करा सुरुवात करूया पहिला प्रश्न जसे रहाट गाडगे तसे धक्का काय बघा रहाट गाडगे काय आहे अंश अभ्यस्त शब्द आहे मग धक्कासोबत काय येईल धक्का बुक्का धक्का धक्की धक्का चक्का की धक्का पक्का बघा सरळ आहे आपल्या वापरातला शब्द येतो म्हणजे धक्का बुक्का हे या ठिकाणी उत्तर येणार आहे पुढे शत्रूला सामील झालेला गुप्तहेर सुभेदार वतनदार फितूर शत्रूला सामील होतो त्याला आम्ही फितूर असं म्हणतो पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात कळप थवा रांग की जथा पक्ष्यांचा समूह मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर पक्षाच्या समूहाला आपण थवा असं म्हणत असतो घोड्यांना बांधण्याची किल्ल्यातील जागा हा प्रश्न आला याच वर्षी एस आर पी एफ भरतीला हा प्रश्न येऊन गेला तबेला पागा गुहा खुराडे घोड्यांना बांधण्याची जागा जी असते किल्ल्यातील तिला पागा असं म्हटलं जातं मग तबेला कशाला म्हणायचं गुहा कशाला म्हणायचं खुर्डे कशाला म्हणायचं बघा निवासस्थानांवर प्रश्न आहे प्राणी पक्ष्यांच्या बाराखडीप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येतो बाबा कुंदा मंदा चंदा आणि नंदा तुम्हाला हे कचट तप माहीत असलं पाहिजे क च ट त प कचट तप माहीत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की अस्कुंदा पहिला शब्द येईल दुसरा राहिलं च चंदा दुसरा शब्द येईल आणि पुढे त थ ध न प प ब म म्हणजे न आधी येतोय म्हणजे न हा तीन नंबरला शब्द येणार नंदा त्यानंतर जनगणमने हे काय आहे राष्ट्रगीत शक्तिगीत राष्ट्रगीत की समरगीत तुम्ही दोन तर कट करणार समरगीत आणि शक्तिगीत राहिलं राष्ट्रगीत की राष्ट्रगीत जनगणमन कोणी लिहिलंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जनगण मन मित्रांनो हे राष्ट्रगीत हे लक्षात घ्या किती सेकंद लागतं तो किती सेकंदामध्ये गायला पाहिजे प्रश्न आले उत्तर द्यावे लागतील तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर बऱ्याच जणांना सिलेबसच माहीत नाही आता आज सकाळी नऊ वाजता आपलं लाईव्ह सेशन आहे शंका निरसन सेशन ज्याला आपण डाउट सॉल्व्हिंग म्हणतो की शिपाई भरतीची तयारी कशी करावी काय प्रॉब्लेम आहेत काय वाचावं काय वाचू नये ॲपला एस टी आय आर सी पी एप्लिकेशनला ज्यांनी ज्यांनी आरोग्य भरतीचा कोर्स घेतला आहे त्यांना सगळ्यांना ते सेशनमध्ये सहभागी होता येईल जे नंतर सहभागी होतील त्यांनाही लाईव्ह क्लासेसमध्ये दिसेल ते सेशन त्याच्यामुळे ॲप्लिकेशन डाउनलोड करून या ठिकाणी हा कोर्स घेऊन टाका तुम्हाला सगळे त्या ठिकाणी याच्या आधी झालेले डाऊट सॉल्व्हिंग सेशनसुद्धा दिसतील काय वाचावं हो, काय नाही वाचावं हे हो, कळायला पाहिजे केलेले उपकार विसरणारा विसरबोळा परोपकारी कृतज्ञ कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा काय म्हणतो आपण माहीत असलं पाहिजे मित्रांनो इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे केलेले उपकार विसरणारा बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सरळ आहे कृतज्ञ जो उपकार विसरतो तो जो उपकार लक्षात ठेवतो तो कृतज्ञ त्यानंतर पाडस कोणाचे माणसाचे हरणाचे गाईचे की पोपटाचे पाडस पाडस म्हटलंय कशाचं पिल्लू आहे तर हरणाचं पिल्लू आहे पुढे घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात बघा कशाच्या पिल्लाला काय म्हणतात यावर प्रश्न येत आहेत लेकरू कोकरू शिंगरू की वासरू घोड्याचं पिल्लू घोड्याच्या पिल्लाला आम्ही शिंगरू असं म्हणतो कोक्रू कशाची पिलाला म्हणायचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या वासरू कशाची पिलाला म्हणायचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या लेखरू कशाच्या पिलाला म्हणायचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या वंत हा प्रत्येक कोणताला शब्दाला जोडणार तुम्ही प्रतीक्षावंत प्रश्नवंत प्रज्ञावंत की प्रकारवंत सरळ आहे प्रज्ञावंत पुढे बसणार बसणारा ओळखा चिंता विवंचना दुःख काळजी मित्रांनो दुःख हा गट एक वेगळा आहे न बसणार आहे पुढे इंग्लिशचे प्रश्न आहेत मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता चार विषय तुम्हाला असणार आहे फाईंड ऑड पेअर आउट बघा चुकीची जोडी शोधा ईट फीड खाण्यासाठी वापरतो पण दोन्ही शब्द डिस्ट्रेस स्वारो दुःखासाठी वापरतोय समानार्थी शब्द आहे कन्व्हर्ट चेंज बदल करणे समानार्थी शब्द चुकीचं एकच आहे डिव्हाइन डिव्हाइड पुढे फाईंड द अँटोनिम ऑफ डॅ डॅश ॲग्री ॲग्रीचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी शोधा असं म्हटलेलं आहे ॲग्री ॲग्री म्हणजे काय सहमत मग याचा विरुद्धार्थी शब्द आम्हाला जमला पाहिजे डिपाट लाईक डिफर की च्यूज बघा ॲग्री म्हणजे सहमत असणे त्या मताशी सहमत आहे बाबा मी तुझे सोबत आहे पण त्याचं विरुद्धार्थी डिफर डिफरंट म्हणतो आपण बघा वेगळा वेगळा इतरांपेक्षा वेगळा पुढे सिलेक्ट द व्हर्ब फॉर्म ऑफ ब्रॉड ब्रॉडचा व्हब फॉर्म तुम्हाला शोधायचा आहे क्रियापद शोधायचं आहे ब्रॉडन ब्रॉडीफाय ब्रॉडिंग इम ब्रॉडन ब्रॉडचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे आणि मित्रांनो हे सॉरी व्हब शोधायचा आहे तो आहे ब्रॉडन पुढे टिक मार्क नाऊन ऑफ द व्हर्ब ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट वक्सेप्टचा व्हर्ब कोणता आहे बघा ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे ओके स्वीकार करणे त्याचं नावून नाऊन तुम्हाला शोधायचं इथे व्हर्प दिलेलं आहे नावून शोधायचं आहे ॲक्सेप्टन्स ॲक्सेप्टेड ॲक्सेप्टफुल की ॲक्सेप्टिंग बघा त्याचं नावून आहे ॲक्सेप्टन्स मित्रांनो याच्या आधी आपल्या अकरा प्रश्न उद्रिका आपण घेतल्या याच्या आधी आलेले प्रश्न घेतले शिपाई भरतीचे काही संभाव्य घेतले ते अकराचे अकरा प्रश्नमुद्रीका तुम्हाला पी डी एफ आणि व्हिडिओ स्वरूपात आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे सगळ्या सोडवा शेवटचे पाच सहा दिवस जरी तुमच्याकडे राहिले असतील दहा दिवस राहिले असतील तरी त्या सोडवा तुमचे पाच ते दहा मार्क्स वाढतील ते सोडवलंच पाहिजे ओके ऑटोक्रेसी म्हणजे काय गव्हर्नमेंट बाय वन ऑर एन ऑब्सलेट गव्हर्नमेंट दुसरं गव्हर्नमेंट बाय पीपल ॲबसेन्स ऑफ गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट बाय इट वन्स ऑटोक्रेसी म्हणजे काय इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर येतं गव्हर्नमेंट बाय वन एकाच व्यक्तीद्वारे ज्याला आपण हुकुमशाही म्हणतो ते पुढे शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत गुरु गोविंद सिंग गुरु नानक गुरु अर्जुन सिंग संत कबीर सिख धर्माचे संस्थापक म्हटल्यावर या ठिकाणी गुरु नानक हे आम्हाला माहीत असले पाहिजे पुढे संत ज्ञानेश्वर यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या ग्रंथावरील टीका आहे किंवा भाष्य ग्रंथ आहे रामायण महाभारत भगवद्गीता की विष्णुपुराण संत ज्ञानेश्वराचा ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ आहे हे लक्षात ठेवा पुढे सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताच्या व्हाईसरॉयपदी कोण होते लॉर्ड विलिंगडन लॉर्ड बर्कनहेड लॉर्ड आयरविन लॉर्ड रिपन सविनय कायदेभंग एकोणीसशे बत्तीसच्या कालखंडामध्ये भारताचे व्हाईस रॉय कोण असा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे लॉर्ड विलिंगडन असं आपण त्यांना म्हणतोय पुढे या जिल्ह्याचा निर्देश राज्यातील निरक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असलेला जिल्हा म्हणजे सगळ्यात जास्त निरीक्षरता आहे किंवा साक्षरता कमी आहे सगळ्यात जास्त निरक्षरता किंवा सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता खाली ऑप्शन तुमच्या समोर आहे आणि यस येस उत्तर असलं पाहिजे नंदुरबार पुढे गणिताचे प्रश्न आपण घेऊया बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे सत्याहत्तर ला, ला सात तर ब्याऐंशी ला किती मित्रांनो थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे ज्यांचा सराव आहे त्यांच्या लक्षात येईल बघा हे सात आणि सात आहे आपण सात आणि सात सात गुणिले सात जर करून बघितलं तर किती आता आहेत एकोणपन्नास एकोणपन्नास कितीचा वर्ग आहे सातचा किंवा एकोणपन्नासचा वर्ग वर्गमुळे सात आहे मग असं जर आम्ही आठ गुणिले दोन केले समजा आठ दोन्ही सोळा मग सोळा कितीचा वर्ग आहे खाली ऑप्शन आहे का दहा चार एक्क्याऐंशी सोळा यस चारचा वर्ग आहे सोळा म्हणून उत्तर येतं आहे चार, चार। पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बारा सत्तावीस तर अठ्ठावन्नला किती खाली ऑप्शन आहे शहाण्णव हो एकशे तेरा एकोणसत्तर एकशे एकोणतीस बाराला सत्तावीस एक आता ते बारा सत्तावीसचं रिलेशन काय ते कळायला पाहिजे समजा आम्ही या ठिकाणी म्हटलो की चला आ, बारा गुणिले दोन जर या ठिकाणी केले बारा गुणिले दोन म्हणजे दुप्पट करून घेतली बारा गुणिले दोन अधिक इथे या दोघांची बेरीज केली एकाधिक दोन तीन म्हणजे बारा गुणिले दोन झाले चोवीस चोवीस आणि तीन किती झाले सत्तावीस बेरीज म्हणतोय मी मग तसंच जर इथे करून बघितलं तर अठ्ठावन्न गुणिले दोन करून बघितले अठ्ठावन्न दोन्ही एकशे सोळा आणि त्याच्यामध्ये पाच आणि आठची बेरीज जर मिक्स केली तर आठ आणि पाच तेरा एकशे सोळा आणि तेरा दोघांची बेरीज करून बघूया किती येते एकशे एकोणतीस येते आणि यस ते आमचं उत्तर आहे इथे जर बघितलं तुम्ही तुम्हाला एकशे एकोणतीस एक आहे ऑप्शनमध्ये पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा तुमच्यासाठी काय आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एकशे तेवीस दोनशे सेहेचाळीस तीनशे एकोणसत्तर चारशे ब्याण्णव फरक बघूया एकशे तेवीस आणि एकशे तेवीस दोनशे से सेहेचाळीस दोनशे सेहेचाळीसमध्ये एकशे तेवीस मिळवले तीनशे एकोणसत्तर पुन्हा एकशे तेवीस एकशे तेवीस मिळवायचे चारशे ब्याण्णव अधिक एकशे तेवीस तीन, एक 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 तीन आणि दोन पाच नऊ आणि दोन अकरा चार आणि दोन सहा सहाशे पंधरा आहे का यस आहे म्हणजे एकशे तेवीसचा फरक आहे बस मित्रांनो शिपाई भरती कक्षसेवक किंवा इतर कोणती पदं असतील याच्यामध्ये त्या सगळ्यांसाठी दर्जा हाच राहणार आहे त्याच्यानंतर वसन बरोबर सातशे तेवीस समर बरोबर तीनशे छप्पन द म व बरोबर सातशे अठ्ठावन्न तर वरद हा शब्द कसा लिहिला मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवायचा हा आपण याच्या आधी बघितलेला असतो इंग्लिशमध्ये दिस दिलेला असतो बघा बघा इथे हा वसन शब्द आहे व स न ओके याच्यासाठी काय दिलं आहे सातशे तेवीस दिलं आहे पुढे आहे समर समर याच्यासाठी काय दिलं आहे तीनशे छप्पन्न दिलं आहे आणि त्याच्यानंतर आहे द म व द म व द म वसाठी काय दिलं आहे सातशे अठ्ठावन्न आहे आता तुम्हाला शोधायचं आहे की इथे व स न या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे वसन साठी वस तुम्हाला सात दोन तीन दिला आहे इकडे स मरसाठी तीन पाच सहा दिला आहे आता बघा या वसनमध्ये हा स आणि इकडे हा स दोन इकडे स सा, सा सारखाचे इतर बदललेली आहे मग दोन इकडे सारखे असलेली ही कोणता अंक कोणता तो तुम्हाला आधी शोधावा लागेल दोन इकडे सारखा असलेला अंक कोणता तर बघा इथे तीन सारखा आहे कारण की सात दोन सहा वेगवेगळे आहे म्हणजे तुम्हाला सचा या ठिकाणी ससाठी काय तर तीन हे तुम्हाला कळालं आता राहिलं इकडे व इकडे व आणि न आहे इकडे द म व आहे बघा या पहिल्या याच्यामधला व आणि इकडे व दोन्ही सारखे इतर मग इकडे न आहे वर खाली द आणि म आहे मग दोन्हीमध्ये इकडे बदल बघितलं तुम्ही इथे सात आहे आणि इकडे सात आहे म्हणजे व तुमच्यासाठी व म्हणजे सात हे तुम्हाला आहे पुन्हा बघा दुसरं इथे व बरोबर सात तुम्हाला आहे आता इथे राहिलं एकच न नचा राहिलेला हा दोन घेऊन घ्या न बरोबर दोन तुमचा तयार होतो या ठिकाणी आता इकडे इथे बघा या समरमध्ये आणि दमनमध्ये म सारखं राहिला आहे इकडे म राहिला आहे इकडे म राहिला आहे या दोघांमध्ये इकडे पाच आणि इकडे पाच राहिला आहे म्हणजे मचं काय येत आहे तुमचं पाच येऊन जातं आहे आता राहिलं इकडे र र बरोबर सहा तुमचा उरला आहे र बरोबर सहा आणि इकडे उर उर द उरला आहे द बरोबर आठ तुमचा उरला आहे द बरोबर आठ आणि बघा तुम्हाला काय विचारलं आहे वरद वरद विचारलेलं आहे व म्हणजे सात तुमच्या समोर आला आहे इकडे बघा व म्हणजे सात आला आहे र म्हणजे तुमचा सहा येऊन गेला आहे आणि द म्हणजे या ठिकाणी आठ येऊन गेलं आहे सात सहा आठ उत्तर काय सात सहा आठ पुन्हा एकदा समजून घ्या ज्यांना कळायला नसेल त्यांनी पुन्हा एकदा बघा समजून जाईल मित्रांनो अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न आपण बघितले आहे आणि आपण हे बघतो आहोत आरोग्य भरती ए टू झेड प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित आतापर्यंत झालेल्या सगळ्या गट क आणि डळच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहेत आठ हजार प्लस प्रश्न आहेत यशोदा पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे तुम्ही घेऊ शकतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे फोन नंबर आहे फोन करा घरपोच तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला शेवटच्या दिवसात आपला अभ्यास आणखी सोपा करायचा असेल एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाऊनलोड करा, करा त्या ठिकाणी याच्या आधी झालेले सगळे व्हिडिओज बघा फ्रीमध्ये दहा जी केच्या टेस्ट आहेत किती दहा जी केच्या फ्रीमध्ये आहेत दहा टेस्ट दहा टेस्ट त्याचे पी डी एफ आणि त्याचे व्हिडिओ अॅनालिसिस मराठीचे पाच टेस्ट फ्री आहेत ओके पोलीस भरतीचे दहा टेस्ट फ्री आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या कोर्समध्ये जा फ्रीमधले लेक्चर्स आधी बघा तुम्हाला ते आवडले तर तुम्ही कोर्सही घेऊ शकता फक्त नव्याण्णव नव्याण्णव रुपयात जो की चार हजार रुपयाचा कोर्स आहे पण आता एक महिन्यावर परीक्षा आली आहे पंधरा दिवसावर आली आहे म्हणून आपण फीस कमी केलेली आहे आणि ऑफर आहे गणेशोत्सव ऑफर थांबूया आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू